पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे शहर तसेच जिल्ह्यातील तमाम नागरिकांचं धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात मनस्वी स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया बातमीपत्रातील काही ठळक घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, सनराईज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल MIDC अवधान, तसेच चाळीसगाव रोड धुळे। अंतराळात एका विशिष्ट अक्षांशातून मार्गक्रमण करताना लंबरूप सूर्यकिरणे आली आणि सावली बेपत्ता झाली। भर उन्हात उभे राहत अनेकांनी घेतला सावलीचा शोध। धुळे शहरात नटराज चित्रमंदिर परिसरात पहाटे 2 मंदिरात चोरी। मूर्तीच्या डोक्यावरील 2.5 किलो वजनाचा चांदीचा मुकुट, दानपेटीतील रक्कम पळविली। विद्राव्य खतांचा वापर आणि नैसर्गिक शेतीबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांना वेळीच माहिती द्यावी। धुळे पंचायत समितीत खरीप हंगामपूर्व प्रशिक्षण शिबिर। शिंदखेडा तालुक्यातील 85 गावांना पाणी देण्यासाठी 300 कोटी रुपये खर्चाची योजना। खासदार भांबरे, आमदार रावल यांच्या हस्ते वॉटर ग्रीड योजनेचा शुभारंभ। आणि गर्भाशयात बाळाची वाढ होण्यासाठी गरोदर महिला सशक्त असावी, त्यासाठी वेळोवेळी शारीरिक आणि रक्ताच्या चाचण्या कराव्यात। कुंडाणे येथे आरोग्य शिबिर। आता बातम्या पाहूया विस्तारानं। प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली की आपले असणारेही आपली साथ सोबत सोडतात। फक्त तुमची सावलीच तुमच्यासोबत राहते असं म्हटलं जातं। पण निसर्ग एवढा शक्तिशाली आहे की तो अशीही परिस्थिती निर्माण करतो की त्यावेळी तुमची सावली पण तुमची साथ सोबत सोडते। धुळे शहरात शुक्रवारी सावलीने आपली साथ सोबत सोडल्याची अनुभूती सर्वांनी घेतली। खगोलशास्त्रानुसार हा शून्य सावली अर्थात 0 शॅडो डे होता। अंतराळात एका विशिष्ट अक्षांशातून सूर्य मार्गक्रमण करतो तेव्हा तो काही लंबरूप सूर्यकिरण सोडत असतो आणि त्यावेळी आपली सावली पायाशी येते। निसर्गातील अनेक घटनांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम माणसावर होतो, त्यासाठी विशिष्ट परिस्थिती निर्माण होते। अध्यात्मात याबाबत निर्णया गोष्टी सांगितल्या जातात, तर विज्ञानवादी त्यासाठी शास्त्रीय आधार देत असतात। अशीच घटना वर्षातून एक दिवस घडते, ती म्हणजे शून्य सावली दिवस। दैनंदिन जीवनात अनेक चांगले वाईट दिवस येतात। काही दिवस असे असतात की त्यावेळी आपले असणारे आपली साथ सोबत सोडतात। मनुष्य अशावेळी एकटा पडतो आणि त्याच्यासोबत फक्त त्याची सावली राहते असं सांगितलं जातं। पण निसर्ग एवढा शक्तिशाली आहे की तो अशीही परिस्थिती निर्माण करतो की त्यावेळी सावली देखील आपल्यासोबत नसते। सावलीने साथ सोबत सोडल्याचा अनुभव शुक्रवारी धुळ्यातील नागरिकांनी घेतला। दुपारी 12 सुमारास अंतराळात मार्गक्रमण करीत असताना सूर्य विशिष्ट अक्षांशातून मार्गक्रमण करीत असताना आपल्या पुढे मागे असणारी सावली बेपत्ता झाल्याचे सराने अनुभवले। खगोलशास्त्राच्या दृष्टिकोनातून या घटनेला शून्य सावली दिवस अर्थात 0 शॅडो डे असं म्हटलं जातं। सध्या चटका देणाऱ्या उन्हापासून बचावण्याचा सर्वजण प्रयत्न करीत आहेत, पण सावली आपली साथ सोबत कशी सोडते हे पाहण्यासाठी अनेकांना भर दुपारी कडाक्याच्या उन्हात उभे राहण्याचा मोह झाला। दोंडाईच्या कृषी बाजार समितीच्या सभापतीपदी नारायण पाटील यांची तर उपसभापतीपदी RG खैरनार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। बाजार समितीच्या सर्व 18 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले, त्यामुळे सभापती उपसभापतींची निवड बिनविरोध होणं हा केवळ सोपस्काराचा भाग होता। दोंड्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता गेल्या अनेक वर्षांपासून आमदार जयकुमार रावल यांच्या ताब्यात आहे। नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपविरोधात एकजूट बांधली, तरीही भाजपने महाविकास आघाडीचा धुव्वा उडविला। निवडणुकीत सर्व 18 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झालेत। साहजिकच बाजार समितीवर पुन्हा एकदा रावल गटाचं वर्चस्व निर्माण झालं। या पार्श्वभूमीवर शनिवारी सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक झाली। सभापतीपदी नारायण पाटील यांची तर उपसभापतीपदी RG खैरनार यांची बिनविरोध निवड करण्यात आली। निवडीनंतर भाजपच्या समर्थकांनी गुलालाचे उधळण करीत फटाक्यांची आतषबाजी केली। आमदार जयकुमार रावल यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते। तालुक्यातील धुळे जिल्ह्यातील लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक असं 70-30 असं मतदान झालेलं आहे, आणि म्हणून आमचे सर्वच्या सर्व
18 जागा निवडून आल्या. आज चेअरमनपदी आपण पाहिलं की भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष माजी सभापती हे पुन्हा चेअरमन म्हणून निवड झाली आणि तालुक्याचे जे आमचे अध्यक्ष आहेत हे व्हाईस चेअरमन म्हणून निवड झाली. खऱ्या अर्थाने माननीय मोदी साहेबांनी शेतकऱ्यासंदर्भात मजुरांसंदर्भात ज्या विविध योजना दिल्या आहेत सर्वसामान्यांना त्यांच्या संदर्भातला पाठिंबा आम्हाला मिळालेला आहे. त्याचबरोबर माननीय शिंदेसाहेब जे आहे या शिंदेसाहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली जे विकास कामं होतात विशेषतः या बजेटमध्ये शेतकरी निवासची जी घोषणा त्यांनी केली त्या माध्यमातून शेतकरी मार्केट कमिटीला आल्यानंतर त्याच्या राहण्याची खाण्याची व्यवस्था होऊ शकेल ही जी योजना त्यांनी जाहीर केली त्यामुळे आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात पाठिंबा आम्हाला मिळाला आहे. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED टीव्ही, LED 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साईड बाय साईड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल झाशीराणी पुतळ्या शेजारी धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ॲक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 KG. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स बस यही है जो सही है. नितिराज इंजिनियर्स लिमिटेड 1406/2 परोळा रोड बाफना बिल्डिंग शेजारी धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस मोबाईल क्रमांक 93255-74-741. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे शहर तसेच जिल्ह्यातील तमाम नागरिकांचं धुळे TV बातमीपत्रात मनस्वी स्वागत. धुळे शहरातील नटराज चित्रमंदिर परिसरात असलेल्या 2 मंदिरांमध्ये चोरट्यांनी हात सफाई केली. मूर्तीच्या डोक्यावरील चांदीचा मुकुट, चांदीचे दागिने आणि दानपेटीतील रोख रक्कम पळविली. नटराज चित्र मंदिराजवळ असलेल्या पार्श्वभैरव धाम मंदिराचा पहारेकरी त्याच्या खोलीत झोपलेला असताना चोरट्यांनी पहारेकऱ्याच्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद केला, त्यानंतर चोरी केली. मंदिराच्या CCTV कॅमेऱ्यात ही हात सफाई चित्रित झाली आहे. अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख ऋषिकेश रेड्डी यांनी घटनास्थळी पाहणी केली. श्वान पथकानं चोरट्यांचा काही अंतरापर्यंत माग घेतला. धुळे शहरातील नटराज चित्रमंदिराजवळ पार्श्वभैरवनाथ मंदिर आहे. या मंदिरातील मूर्तीच्या डोक्यावर सुमारे 2.5 किलो वजनाचा चांदीचा मुकुट होता. तसंच 25 ग्रॅम वजनाचे दागिने देखील होते. चांदीचा मुकुट, दागिने आणि दानपेटीतील 20-25 हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेले. चोरी करताना चोरट्यांनी पहारेकऱ्याच्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद केला. या ठिकाणी चोरी झाल्यानंतर शेजारच्या राजेंद्रनगरमधील मंदिरात देखील चोरट्यांनी चोरी केली. या मंदिरातील मूर्तीवर असलेले चांदीचे दागिने, दानपेटीतील रक्कम चोरट्यांनी चोरून नेले. सकाळी मंदिराचे पुजारी आल्यानंतर चोरी झाल्याचं स्पष्ट झालं. पोलीस यंत्रणेला माहिती दिल्यानंतर अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख ऋषिकेश रेड्डी यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी श्वान पथक बोलवण्यात आलं. श्वानाने काही अंतरापर्यंत माग काढला, त्यानंतर असमर्थता व्यक्त केली. साक्री शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या कालिका जनरल स्टोअर्समध्ये 3 महिलांनी हात सफाई केली. या महिलांनी बेमालूपणे इतर महिलांच्या पर्समधून 8,000 रुपयाची रक्कम, मोबाईल, सोन्याचे दागिने लंपास केले. दुकानाच्या CCTV कॅमेऱ्यात महिलांची हात सफाई चित्रित झाली आहे. भर दुपारी ही घटना घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. हात चलाखी करून चोरी करणाऱ्यांनी आता छोटी छोटी शहरे देखील डोळ्यासमोर ठेवली आहेत. मोठ्या शहराच्या बाजारपेठेप्रमाणे छोट्या शहराच्या बाजारपेठेत हात चलाखी करणाऱ्या महिला पोहोचल्या आहेत.
साखरी शहरातील मुख्य बाजारपेठेत गुरुवारी दुपारी 3 सुमारास कालिका जनरल स्टोअर्समध्ये 3 महिलांनी हातसफाई केली. या दुकानात पूर्वीच काही महिला खरेदीसाठी आल्या होत्या. आपणही खरेदीसाठीच आलोत असा आभास या महिलांनी निर्माण केला आणि दुकानात प्रवेश केला. परंतु काही काळानंतर त्या वस्तू पसंत नाही असे सांगून माघारी गेल्यात. पण काही काळानंतर दुकानात असणाऱ्या महिलांना आपल्याजवळ असलेल्या पर्समधील 8,000 रुपये, सोन्याचे दागिने, मोबाईल बेपत्ता असल्याचं लक्षात आलं. याबाबत संबंधित महिलांनी साखरी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. दुकानाच्या CCTV कॅमेऱ्यात हातचलाखी करणाऱ्या महिलांचं कृत्य चित्रित झालं आहे. लवकरच या महिला गजाळ होतील असं पोलिसांचं म्हणणं आहे. शेती किफायतशीर होण्यासाठी आणि उत्पन्न जास्त येण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना विद्राव्य खतांचा वापर करण्याविषयी मार्गदर्शन करावं. सुधारित वाण आणि कीटकनाशकांचा योग्य वापर याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन झालं तर त्यांचे चांगले परिणाम हाती येतील. विद्राव्य खते आणि पाण्याच्या काटकसरीनं वापर केला तर पिकाखालील क्षेत्रात आणखी उत्पन्नात वाढ होईल अशी अपेक्षा कृषी सभापती हर्षवर्धन दहिते यांनी व्यक्त केली. धुळे पंचायत समितीत खरीप हंगामपूर्व प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. या वर्गाला कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यंदा मृग नक्षत्रावर पाऊस हजेरी लावेल तसंच मे अखेरीस मान्सूनपूर्व पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी चालविली आहे. धुळे पंचायत समितीत खरीप हंगामपूर्व प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं. कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे कृषी सभापती हर्षवर्धन दहिते यांच्या हस्ते झालं. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी कावेरी राजपूत, तालुका कृषी अधिकारी RS चौधरी उपस्थित होते. शेतकऱ्यांना कृषी विभागाने वेळीच शास्त्रशुद्ध वाण, खत आणि पाण्याचा वापर यावत मार्गदर्शन करावं. विद्राव्य खतांचा वापर केला तर खर्च कमी होऊन शेतकऱ्यांना उत्पन्नही भरपूर येईल. शेती करताना सेंद्रिय शेतीचा वापर करावा असं आवाहन देखील कृषी विभागाने शेतकऱ्यांना करावं अशी अपेक्षा दहिते यांनी व्यक्त केली. खतांचा साठा दोंडायचा येथील रेल्वे स्थानकाऐवजी धुळे रेल्वे स्थानकावर कसा येईल याविषयी मी राज्य सरकारकडे प्रयत्न करणार आहे असंही दहिते यांनी याप्रसंगी सांगितलं. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1 जूनपासून बियाणे उपलब्ध होईल. जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी करावं असं आवाहन कृषी अधिकारी कावेरी राजपूत यांनी केलं. पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजीचा जो संकल्प आहे, सध्या ऑर्गॅनिक फार्मिंगकडे आपण वळलं पाहिजे, नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती ही केली पाहिजे, त्या अनुषंगाने त्यांनी जे काही धोरण स्वीकारलेले आणि त्या धोरणाचा प्रसार करण्यासाठी कंपनी जेव्हा करेल तेव्हा करेल, पण तालुक्यातले प्रत्येक गावातले इथे तुम्ही इथं विक्रेते बसलेले आणि इथं बसलेले विक्रेते हे सर्व शेतकरी आहेत. आणि मग तुम्ही सर्व आपण शेतकरी बांधव असल्यामुळे सुरुवातच आपल्यापासून करावी हे सांगण्यासाठी मी खास तुमच्यापर्यंत आलो. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, ACचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गिझरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या AC आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252-62-211, 295-311, मोबाईल 94-204-39-111. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी एकमात्र विश्वासपात्र नाव म्हणजे सनराइज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल. अवधान धुळे MIDC मध्ये निर्माण होणारे फर्निचर घेऊन आपले घर आणि कार्यालयाची सजावट करा. मजबूत सोफा सेट, स्टील कपाट, डायनिंग टेबल, ड्रेसिंग टेबल, सेंट्रल टेबल तुम्हाला हवा तसा. आकर्षक ऑफिस चेअर, टीपॉय, फ्लोअर मॅट, फर्निचरसाठी लागणारे फोम आणि आकर्षक कापड,
होलसेल आणि रिटेल प्रमाणात आणि अगदी माफक किमतीत फर्निचर खरेदी करा. एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे फर्निचर खरेदी करा, त्याचवेळी आपले फर्निचर दुरुस्त करून घ्या. ग्राहकांचा विश्वास हाच ध्यास असलेल्या सनराइज इंडस्ट्रीज मध्ये फर्निचरची खरेदी करा. फर्निचरची निर्मिती केंद्र असलेल्या L27 महाराष्ट्र ऑइल मिल समोर MIDC अवधान धुळे येथे एकदा अवश्य भेट द्या. फर्निचर खरेदीसाठी विक्री केंद्र असलेल्या सर्वे क्रमांक 468 प्लॉट नंबर 40 रोड धुळे येथे भेट द्या. संपर्क मोबाईल क्रमांक 85519 90322, 86989 0261. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे शहर तसेच जिल्ह्यातील तमाम नागरिकांचं धुळे TV बातमीपत्रात मनस्वी स्वागत. नाशिक विभागीय शिक्षण विभागानं 12वीचा निकाल जाहीर केला असून त्यात धुळ्यातील घासकडबी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल 82.71% लागला आहे. विज्ञान शाखेत दिव्या बडगुजर हिने 72% गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळविला, तर कला शाखेचा निकाल 97.43% लागला असून मोनिका बडगुजर हिने 80.67% गुण मिळवून प्रथम येण्याचा मान मिळविला. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थिनींना पेढा भरवून शुभेच्छा दिल्या. 12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर धुळे शहरातील काही नामवंत शाळांच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं. शिक्षण क्षेत्रात आघाडीवर असलेल्या स्त्री शिक्षण संस्थेच्या घासकडबी उच्च माध्यमिक विद्यालयाने यंदा उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ठेवली अशी माहिती मुख्याध्यापिका मनीषा जोशी यांनी दिली. कला आणि विज्ञान शाखेप्रमाणेच किमान कौशल्यावरील आधारित अभ्यासक्रमाचा निकाल देखील चांगला लागला आहे. किमान कौशल्य विभागात प्रीती शेंडे हिने 80.17% गुण मिळवून प्रथम येण्याचा मान मिळविला. निकाल जाहीर झाल्यानंतर संस्थेच्या अध्यक्षा अलका बियाणी, उपाध्यक्षा सरोज देशपांडे, सचिव शिल्पा म्हस्कर यांनी यशस्वी विद्यार्थिनींना पेढे भरून शुभेच्छा दिल्या. विद्यार्थिनींना सोमनाथ शिरसाट, दिलीप टिपरे, छाया नाईक यांच्यासह अन्य अध्यापकांचं मार्गदर्शन लाभलं. आज 12वीचा ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर झाला आहे. आमच्या शाळेची आणि कनिष्ठ महाविद्यालयाची वर्षानुवर्षाची परंपरा आहे, चांगलाच निकाल आमच्याकडे लागत असतो दरवर्षी, आणि अतिशय पारदर्शक पद्धतीने झालेल्या परीक्षेत विद्यार्थिनी यशस्वी होतात. या वर्षी म्हणजे शैक्षणिक वर्ष 22-23 मध्ये विज्ञान शाखेचा निकाल 82.71% इतका लागला आणि दिव्या प्रवीण बडगुजर ही विद्यार्थिनी 72% गुण मिळवून प्रथम आली. त्याचप्रमाणे कला शाखेचा निकाल हा 97.43% इतका लागला. मोनिका राकेश बडगुजर ही विद्यार्थिनी 80.67% गुण मिळवून कला शाखेत प्रथम, तसेच ज्युनियर कॉलेजमध्ये प्रथम आली. व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजेच किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम जो आहे त्याचा देखील निकाल दरवर्षी उत्कृष्टपणे लागत असतो. यावर्षी हा निकाल 96% इतका लागला आहे आणि शेंडे प्रीती देवीदास ही विद्यार्थिनी 80.17% गुण मिळवून प्रथम आलेली आहे. या निमित्ताने आज या सर्व यशस्वी विद्यार्थिनींचं म्हणजेच प्रथम 3 आलेल्या सर्व विद्यार्थिनींचं कौतुक आमच्या स्त्री शिक्षण संस्थेद्वारे विद्यार्थिनींना पेढा भरवून कौतुक करण्यात आलं. शिंदखेडा तालुक्यातील 85 गावांची पाणी टंचाई दूर करण्यासाठी 300 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या योजनेचा शुभारंभ खासदार डॉक्टर सुभाष भामरे आणि आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते झाला. योजनेचे काम 2 वर्षात पूर्ण होईल आणि पुढील किमान 50 वर्षे या योजनेतील गावांना पाणी टंचाई जाणवणार नाही असा दावा यावेळी करण्यात आला आहे. धुळे जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान 546 mm आहे, परंतु शिंदखेडा तालुक्यात गेल्या अनेक वर्षात सरासरी इतका पाऊस झाला नाही, त्यामुळे शिंदखेडा तालुका हा सतत दुष्काळग्रस्त राहिला. अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते. विशेष म्हणजे याच शिंदखेडा तालुक्यात विस्तीर्ण पात्र असणारी पश्चिम वाहिनी तापी नदी वाहते. तापी दुतडीवरून वाहते, पण तापी काठची गावे तहानलेली असतात अशी विदारक स्थिती आहे. अखेरीस तापी काठावरील शिंदखेडा तालुक्यातील 85 गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी 300 कोटी रुपये खर्चाची वॉटर ग्रीड योजना मंजूर करण्यात आली. या योजनेचा शुभारंभ गुरुवारी खासदार डॉक्टर सुभाष भामरे आणि आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते झाला. या योजनेतून 85 गावांना तापीचे शुद्ध पाणी पुरवले जाणार आहे. योजनेची व्याप्ती जास्त आहे, त्यामुळे या योजनेत असणाऱ्या 85 गावांना पुढील 50 वर्ष पाणटंचाई जाणवणार नाही असा आत्मविश्वास व्यक्त करण्यात आला.
येत्या 2 वर्षात योजनेचं काम पूर्ण होईल असे सांगण्यात आलं. योजनेचा शुभारंभ होत असताना भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी नारायण पाटील, कामराज निकम, पंकज निकम यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं जे सरकार आहे महाराष्ट्रामध्ये, त्यांच्या माध्यमातून विकास गंगा आता तालुक्यापर्यंत, मागासलेले जिल्ह्यांपर्यंत आणि हा जो दुष्काळी भाग आहे याच्यापर्यंत पोहोचलेली आहे. आपण जर बघितलं तर आमचा हा धुळे जिल्हा हा कायम मागे राहिलेला आहे. त्यातला शिंदखेडा तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका राहिला आणि म्हणून 4 महिने पिण्याच्या पाण्याची फार मोठी अडचण इथे निर्माण व्हायची. मागच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते, वॉटर ग्रीड योजना या तालुक्यामध्ये 85 गावांसाठी तापीमधनं पाणी उचलून गावाच्या नळापर्यंत पोहोचवण्याची योजना ही त्या काळामध्ये आखण्यात आली आणि त्याला शेवटचा अंतिम निर्णय हा फडणवीस शिंदे सरकारमध्ये हा निर्णय घेण्यात आला आणि आज आपण पाहतोय की त्याचं भूमिपूजन होऊन 2 वर्षामध्ये ज्यावेळेस ही योजना तयार होईल त्यावेळेस महाराष्ट्रामधला DPAP मध्ये असलेला हा शिंदखेडा तालुका हा दुष्काळमुक्त होईल. पिण्याच्या पाण्याची इथे जी अडचण होती ती मुक्तता होईल आणि कायमस्वरूपी पुढच्या 50 वर्षासाठी पिण्याचं फिल्टरयुक्त पाणी ही आमच्या सर्वसामान्य लोकांना, आमच्या आदिवासी गरीब बांधवांना मिळणार आहे. मी माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचं हर घर जल हे 85 गावांच्या प्रत्येक घरापर्यंत हे पाणी पोहोचणार आहे याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करत असताना माननीय शिंदेसाहेब, फडणवीस साहेब यांचे मी आभार मानतो. या योजनेला सुरुवात होईल आणि पुढच्या काळामध्ये ही योजना लवकरात लवकर सुरू होईल अशा अपेक्षा आणि विश्वास व्यक्त करतो. जन्मानंतर बाळ कुपोषित होऊ नये म्हणून गरोदरपणातच महिलांनी रक्तातील हिमोग्लोबिनची काळजी घेतली पाहिजे. गर्भाशयात बाळाची वाढ होण्यासाठी गरोदर महिला सशक्त असावी आणि त्यासाठी वेळोवेळी शारीरिक आणि रक्ताच्या चाचण्या केल्या पाहिजे असे सांगून गरोदर आणि स्तनदा महिलांना मार्गदर्शन करण्यात आलं. मानव कल्याण केंद्राअंतर्गत धुळे तालुक्यातील कुंडाणे येथे गरोदर महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. दरम्यान गटविकास अधिकारी सत्यम गांधी यांनी शिबिरस्थळी भेट देऊन उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केलं. मानव विकास कल्याण केंद्राअंतर्गत नगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नियंत्रणात असलेल्या कुंडाणे येथे आरोग्य तपासणी शिबिर झाले. कुंडाणेसह पंचक्रोशीतील गरोदर महिला आणि स्तनदा महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. गरोदर महिलांच्या रक्ताची तपासणी झाली. हिमोग्लोबिन कमी असणाऱ्या महिलांना सशक्तपणासाठी गोळ्या औषधी देऊन आहाराविषयी मार्गदर्शन करण्यात आलं. तसंच स्तनदा महिला आणि त्यांच्या बाळांची तपासणी करून या महिलांना पूरक पोषण आहाराबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. बाळाचे कुपोषण रोखण्याचं काम माताच करू शकतात, त्यामुळे गरोदरपणापासूनच महिलांनी स्वतःच्या आरोग्याबरोबरच गर्भाच्या योग्य वाढीसाठी पूरक पोषण आहार घेतला पाहिजे असं मार्गदर्शन करण्यात आलं. या शिबिरात डॉक्टर प्रशांत मराठे यांनी तपासणी केली. यावेळी नगाव आरोग्य केंद्राच्या विशाखा शिजवळ वाय आर पवार, DY वाघ, प्रतिभा पाटील, ग्रामसेवक आरे पाटील, योगेश पाटील, सागर पाटील, कुंडाणे येथील अंगणवाडी शिक्षिका मंगला पवार, सुवर्ण मोरे, मीराबाई मोरे, आशा वर्कर्स मनीषा गोसावी, शीतल पाटील, आशा पाटील, माया पाटील, नीता कडरे, मदतनीस पूनम पाटील, रेखा पाटील उपस्थित होते. दरम्यान गटविकास अधिकारी सत्यम गांधी यांनी शिबिरस्थळी भेट देऊन उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केलं. यावेळी विस्तार अधिकारी भीमराव गरुड देखील उपस्थित होते. आज मानवविकास कॅम्प कुंडाणे येथे आयोजित केलेला आहे. त्याच्यात मातांची प्रसूतीपूर्व तपासणी, स्तनदा माता 0 ते 2 वर्ष बालकांची तपासणी होते आणि मातांना 12 आठवड्याच्या आत नोंदणीसाठी आम्ही प्रवृत्त करतो. हायरिस्क असला तर PH रेफर करतो. स्त्रीरोग तज्ज्ञांकडून मातांची, संपूर्ण मातांची तपासणी होते. बरोबर मातांची त्यांना मेडिसिन वगैरे, बच्चूंना आपण मेडिसिन देतो. मॅमचे पण तपासणी झाली आज रोजी. शेवटी जाणून घेऊया पुन्हा एकदा आजच्या काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. सनराईज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल, MIDC अवधान, तसेच 40 गाव रोड, धुळे. अंतराळात एका विशिष्ट अक्षांशातून मार्गक्रमण करताना लंबरूप सूर्यकिरणे आली आणि सावली बेपत्ता झाली. भर उन्हात उभे राहत अनेकांनी घेतला सावलीचा शोध. धुळे शहरात नटराज चित्रमंदिर परिसरात पहाटे 2 मंदिरात चोरी. मूर्तीच्या डोक्यावरील 2.5 किलो वजनाचा चांदीचा मुकुट, दानपेटीतील रक्कम पळविली.
विद्राव्य खतांचा वापर आणि नैसर्गिक शेतीबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांना वेळीच माहिती द्यावी. धुळे पंचायत समितीत खरीप हंगामपूर्व प्रशिक्षण शिबिर. शिंदखेडा तालुक्यातील 85 गावांना पाणी देण्यासाठी 300 कोटी रुपये खर्चाची योजना. खासदार भांबरे, आमदार रावल यांच्या हस्ते वॉटर ग्रीड योजनेचा शुभारंभ. आणि गर्भाशयात बाळाची वाढ होण्यासाठी गरोदर महिला सशक्त असावी, त्यासाठी वेळोवेळी शारीरिक आणि रक्ताच्या चाचण्या कराव्यात. कुंडाणे येथे आरोग्य शिबिर. आणि याचबरोबर आजचं धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.